नमस्कार मैत्रिणी प्रतीक्षा मराठीत पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी आहे दीक्षा आज तुमच्याशी कोणतीही मी रेमेडी शेअर करणार नाही आज मी थोडंसं वेगळं तुमच्याशी काही शेअर करणार आहे आज मी शेअर करणार आहे तुमच्याशी गुळाचा चहा गुळाचा जो चहा असतो नॉर्मली थंडीत किंवा हिवाळ्यात खूप चांगला असतो कारण गुळ हा गरम असतो आणि थंडीत जर तुम्ही हा चहा पिला तर तुमच्या शरीरासाठी खूप चांगला असतो फायदेमंद असतो पण गुळाचा चहा जेव्हा आपण बनवतो तो मीन्स दूध टाकल्यानंतर फाटतो किंवा काही लोकांना हा नीट बनवता येत नाही पद्धत नीट माहित नसते कसं बनवायचं कोणत्या टायमाला गुळ टाकायचा कसा, कसा यूज करायचा काही माहित नसतं बहुतेक वेळा गुळाचा चहा हा त्यांचा फाटतो तो याची बनवण्याची साधी सिंपल पद्धत मी तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओला कम्प्लीट बघा कुठे स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर जाता लाईक लाईकही करा त्याला व्हिडिओला करू आपण स्टार्ट तर इथे आपण नॉर्मल जसा चहा ठेवतो तसा तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही डायरेक्ट दुधातही तुम्ही चहा बनवू शकता इथे मी थोडं पाणी घेतलं आहे पाणी थोडंच घेणार आहे कारण यात आपण दूध जास्त टाकणार आहोत कारण गुळाच्या चहामध्ये दूध जास्त टाकल्यावर त्याची टेस्ट चांगली येते तर इथे चहापत्ती आणि किसलेलं आलं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही वेलची आलं वगैरे टाकू शकतात ओके किंवा गरम मसालाही टाकू शकतात चांगलं तुम्हाला उकळून घ्यायचं आहे आणि यात तुम्हाला गूळ ह्या प्रोसेसमध्ये इथे नाही टाकायची आहे गूळ आपण नंतर टाकणार आहोत तो कसा टाकायचा आहे मी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे हा चहा नॉर्मल चहासारखा तुम्हाला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचा आहे आणि कुठेही तुम्हाला तो कच्चा किंवा नुसतं दूध दूध तुमच्या चहामध्ये तुम्हाला बिलकुल लागलं नाही पाहिजे उकळून झाल्यानंतर तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि दूध टाकून चांगल्या प्रकारे हा चहा उकळून घ्यायचा आहे जोपर्यंत चहाचा जो चाहा कलर वेगळा होत नाही आता तुम्ही ते बघू शकता दुधाचा कलर आहे फक्त एक किंवा दोन उकळीतच तुम्हाला चहा उतरवायचा नाही आहे चांगला उकळायचा आहे तो चहा मीन्स दोन तीन उकळी येईपर्यंत चहाचा कलर चांगला येईल आणि नंतर तुम्हाला लास्टला इथे गूळ टाकायचा आहे ओके तुमच्याकडे जर अख्खा गुळ असेल तर तो थोडासा किसून घ्या किंवा चाकूने थोडासा तो, तो कापून घ्या अख्खा गुळ कधी टाकू नका त्यामुळे फाटण्याचे चान्सेस खूप असतात किंवा जी पावडर असते तीही तुम्ही टाकू शकतात इथे तुम्ही गॅस बंद करून गुळ टाकू शकता ते चांगल्या प्रकारे हलवून पुन्हा तुम्ही गॅस लावू शकता अशा प्रोसेसमध्येही गुळाचा चहा फाटत नाही पण इथे मी चहा मीन्स गुळाची पावडर टाकलेली आहे ओके तर याप्रकारे गुळाची पावडर मार्केटमध्ये भेटते दोन स्पून मी इथे टाकलेली आहे आणि इथे मीन्स इथे बघू शकता गॅस चालूच आहे पण पन... गुळाची पावडर टाकल्यानंतर तुम्हाला थोडंसं हलवायचं आहे आणि नंतर लगेच तुम्हाला गॅस बंद करायचा आहे मीन्स जास्त वेळ तुम्हाला ठेवायचं नाही आहे नाहीतर चहा तुमचा हा फाटू शकतो ओके तर इथे आपला हा चहा रेडी झाला आहे एक उकळी आल्यानंतर चहा बंद करून टाकायचा आणि हा आहे तुमचा एकदम स्पेशल टेस्टी चहा रेडी अशा प्रकारे तुम्ही गुळाचा चहा बनवू शकता न फाटता दोन पद्धत मी तुम्हाला सांगितली किंवा लास्टला तुम्ही गुळ यात मिक्स करूनही मीन्स पिऊ शकतात पण त्यात एवढी टेस्ट नाही लागत जशी यात लागते गुळाचा दहा चहा हा थंडीमध्ये खूपच चांगला असतो साखरेपेक्षा गुळाचा सा चहा पिणे नेहमी चांगलं असतं तुमच्या हेल्थसाठी चांगलं असतं आणि जे हा साखरेने तोटे होतात ते गुळाने होत नाही तर चहा जर प्यायचा असेल बिना साखरेचा पिण्याऐवजी जर तुम्ही गुळाचा चहा अशा प्रकारे पिला तर खूपच तुमच्यासाठी बेस्ट आहे आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही गुळाचा चहा बनवा न फाटता बनवू शकतात नॉर्मली खूप जणांचे प असं प्रॉब्लेम असतो की गुळाचा चहा फाटतो पण नीट योग्य पद्धतीने बनवला तर तो, तो अजिबात फाटत नाही आणि टेस्टीच लागतो तो आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया अजूनही छान छान रेसिपी रेमिडींसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर